अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी धर्मांतर आणि लव जिहादचे प्रकरण उघडकेस आले होते सदर घटनेमुळे सकल हिंदू समाज हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या या घटनेतील सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी महाराष्ट्र सरकारने लव जिहाद आणि धर्मांतर कायदा मंजूर करावा या प्रमुख मागणीसाठी आज कोपरगाव शहरातून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चात राज्यभरातून हजारो हिंदू बांधव माता भगिनी लहानांपासून ज्येष्ठ नागरिक डोक्यावर भगवी टोपी हाती भगवे ध्वज विविध घोषवाक्यांचे फलक घेत सहभागी झाले होते यामुळे सर्व कोपरगाव भगवेमय व हिंदूमय झाले होते सदर आक्रोश मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करत धर्म ध्वजाचे संत महंतांच्या हस्ते पूजनाने सुरुवात करण्यात आली होती सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून सुरुवात होऊन मोर्चा सावरकर चौक कन्याविद्या मंदिर गांधीनगर श्रीराम मंदिर छत्रपती संभाजी महाराज चौक धारणगाव रोड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सभेत रूपांतर झालं आहे मोर्चाच्या दरम्यान विविध घोषणांनी कोपरगाव परिसर दुमदुमून गेला होता सदर सभेत सुरेश था, श्रद्धाताई शिंदे व सागर बेग यांचे यांच्यासह कारवाई करण्याची लव जिहाद आणि धर्मांतर कायदा मंजूर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे दरम्यान आज हिंदू आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोपरगाव शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून यावेळी व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती ही अनुचित प्रकार यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सदरचा मोर्चा हा कोपरगावच्या इतिहासात हा ऐतिहासिक असा मोर्चा झाला असून या मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज कोपरगाव